कोकण पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना घरातील भांडी कपडे आणि साहित्य विकत घेण्यासाठी तातडीची मदत म्हणून 10,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। आजपासून ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे। रायगड रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणीच मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवलाय। मात्र रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही। राज्यात यावर्षी पावसामुळे तब्बल 300 बळी गेले। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा तसंच पुराचा फटका बसला होता। यंदा राज्यात अतिवृष्टी पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 300 वर गेलेली आहे। यातले 300 पैकी 213 बळी गेल्या आठवड्यातल्या पुराचे आहेत तर 100 जखमींवरती वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोकणातील 1,205 गावांना पुराचा फटका बसलाय। पूरग्रस्त महाड तालुक्यात सध्या मदतीचा ओघ सुरू आहे। गुजरातच्या भावनगर इथल्या काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचं एक युनिट महाडकरांच्या मदतीला पोहोचलंय। यातून महाड परिसराला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आलाय। दमदार पावसामुळे पुसद शहरातील जीवनदायी असलेल्या पूस धरण आता ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न सुटलाय। या धरणाची पाणी पातळी 398.78 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 91.26 दशलक्ष घनमीटर एवढा आहे। धरण पूर्ण भरल्यानंतर धरण बघण्यासाठी नागरिकांनी देखील इथं गर्दी केली। पवना धरण ओव्हरफ्लो झालंय। धरणातून 3,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 85% भरलंय। या धरणाचे 6 दरवाजे अर्धा फूट उघडून त्यावाटे पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधून वाहणारी पवना नदी सध्या दुथडी भरून वाहू लागली आहे। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडतोय त्यामुळे धरणातून 4,650 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीवर विहंगम असं दृश्य दिसतंय। शहरातील बंधारेही ओव्हरफ्लो झाले। चिखलदऱ्यातील प्रसिद्ध भीमकुंड धबधबा अक्षरशः पर्यटकांना मोहित करून टाकतोय। भीमकुंड या पॉइंटवरती छोटे मोठे असे 4 ते 5 धबधबे आहेत। सध्या सभोवतालच्या हिरवाईत पांढऱ्या शुभ्र पाण्याने वाहणाऱ्या धबधब्याची दृश्य अनिल गेडाम यांच्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे मावळातील सुमारे 1,191 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय। त्यात 2,634 शेतकरी आसमानी संकटाच्या पुढे हतबल झाले। आंदर मावळ तसंच पवन मावळ या दोन्ही पट्ट्यातील भात पिकांचं 80 लाखांहून अधिक रुपयांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहू लागल्यानं डोंगर दऱ्याखोऱ्यातील माती दगड मोठ्या प्रमाणात वाहून भात खाचरांवरती पूर्णपणे त्यामुळे गाळ साचलाय। बरीचशी भात शेती शेतकऱ्यांची वाया गेलेली आहे आणि शेती हे मुख्य पीक आहे मावळमधलं। जवळजवळ 12,000 हेक्टरवरती मावळमध्ये शेती केली जाते पण ह्या पावसामुळं शेतीचं आतोनात नुकसान झालं त्याच्यामुळं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरवलेला आहे। एकंदर मिळून 1,191 हेक्टरचं क्षेत्र ह्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेलं आहे आणि त्याची शासन निर्णयाप्रमाणे म्हणजे 13 मे 2015 शासन निर्णयाप्रमाणे 80 लाख अंदाजे नुकसान होतं। तथापि वेळोवेळी जो शासन निर्णय निर्गमित होईल त्याप्रमाणे पंचनाम्यानुसार संबंधित शेतकऱ्याला मदत दिली जाते। महाडच्या तळीये गावात भूस्खलन होऊन गाव डोंगराखाली गाडलं गेलं अशीच दुर्दैवी घटना 7 वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या माळीण गावात घडली होती। या दुर्दैवी घटनेत तब्बल 151 जणांना आपला जीव गमवावा लागला होता। आज या दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण झाली आहेत। दुर्घटनेच्या आठवणींनी आजही माळीणवासियांना अश्रू अनावर होतात।
जळगावातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावात एक प्रेतयात्रा निघाली, पण या प्रेतयात्रेत तिरडीवर झोपलेली व्यक्ती जिवंत आहे। जुलै महिना सरला तरीही हा भाग अजूनही कोरडा ठाक आहे। ग्रामस्थ पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे या गावच्या एका विशेष प्रथेप्रमाणे जिवंत माणसाची अशी प्रेतयात्रा काढण्यात आली। या प्रेतयात्रेत सहभागी लोकांची रडून रडून पाद दमछाक झाली, मात्र गावातील आबालवृद्धांची प्रेतयात्रेमुळे चांगलीच करमणूक झाली। पीक विम्याचा बीड पॅटर्न राज्यभरात लागू करावा यासाठी हालचाली सुरू झाल्यात। किसान सभेच्या वतीने आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चात किसान सभेच्या कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी हजर होते। पीक विमा पॅटर्न असणाऱ्या बीड जिल्ह्यात 2020 पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही। हिमाचल प्रदेशातल्या भूस्खलनात अख्खा राष्ट्रीय महामार्ग ढासळलाय। नाहन नॅशनल हायवे 707 असलेला डोंगर पूर्णपणे खचलाय। त्याचा काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। राष्ट्रीय महामार्गाचा जवळपास 400 ते 500 मीटरचा भाग डोंगरासोबत खाली वाहून गेलाय। अर्धा डोंगराचा कडाच तुटल्यानं ही भयंकर दुर्घटना घडली आहे, त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाड्या आणि लोक अडकून पडले। गाड़ी भी ले लो पीछे। अमरावतीत महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली करताना सहानुभूती दाखवा, इंग्रजांसारखं वागू नका आणि ग्राहकांवर दादागिरी करू नका, असा सज्जड दमच यशोमती ठाकूरांनी भरलाय। अमरावतीतील शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल भरण्याची सक्ती केली जाते आणि बिल भरलं नाही तर वीज तोडली जाते, अशी तक्रार होती। कर्नाटकातील कोडुगु जिल्ह्यात एका सेफ्टी टँकमध्ये हत्तीचं पिल्लू पडलं होतं। अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या पिल्लाला बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं। आपल्या आईबरोबर जात असताना रस्ता भरकटलेलं हे 5 वर्षांचं पिल्लू टँकमध्ये पडलं। देवरपुरा गावातील ही घटना आहे। खूप वेळ हे पिल्लू बाहेर येण्यासाठी धडपडत होतं। गावकऱ्यांनीही प्रयत्न केला, अखेर गावकऱ्यांनी घटनेची माहिती दिल्यावर वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत या पिल्लाला वाचवलं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC कडून राज्यातील काही निवडक पर्यटन स्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे। पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्या आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन पर्यटन स्थळाचा विकास व्हावा यासाठी MTDC ने पुढाकार घेतलाय। शिवाय यामुळे देशी परदेशी पर्यटक आकर्षित होऊन पर्यटन क्षेत्रात कोरोनामुळे आलेली मरगळ कमी होण्यास मदत होईल। आज भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस, त्यानिमित्त वर्ध्यात संजय गांधी निराधार दिव्यांग अपंग या योजनेच्या लाभार्थ्यांनी होम हवन केलं आणि मुनगंटीवारांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। युती सरकारच्या काळात निराधार विधवा आणि अपंगांचं अर्थसहाय्य 600 रुपयांवरून 1200 रुपये करण्यात आलं, म्हणून लाभार्थ्यांनी मुनगंटीवारांना या अनोख्या शुभेच्छा दिल्या। या होम हवनात अनेक निराधार महिलाही हजर होत्या। भंडारा जिल्ह्यातील साकोलीत सिनेस्टाईनं 22 लाखांची रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या 12 तासात अटक केली आहे। विशेष म्हणजे या चोरीचा मुख्य सूत्रधार चालकच निघालाय। धानाचे पैसे व्यापाऱ्याकडून परत घेऊन येत आरोपींनी साकोली ते पळसगाव मार्गावर चारचाकी गाडीतील लोकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि चाकूचा धाक दाखवून 22 लाखांची रक्कम हिसकावून घेतली। भारताचं आणखी एक पदक निश्चित झालंय। बॉक्सर लवलीनाची सेमीफायनलमध्ये धडक तिनं मारली आहे। भारताच्या लवलीनाने तैपेईच्या चीनचेचा पराभव केलाय। लवलीनाची आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे। भारताच्या दीपिका कुमारीचं आव्हान आज संपुष्टात आलं। आज सकाळी तिने सेनिया पेरोवाचा पराभव करत क्वार्टर फायनल गाठली, पण क्वार्टर फायनलमध्ये तिचा दक्षिण कोरियाच्या तिरंदाजाकडून 6-0 असा पराभव झाला।
क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सक्रिय नसला तरी त्याची लोकप्रियता मात्र कायम आहे। धोनी कायम आपल्या लुक्स मुळे चर्चेत असतो आणि यावेळी देखील तो एका वेगळ्या हेअरस्टाईल मध्ये दिसला। सध्या इंस्टाग्राम वरती हा फोटो चांगलाच व्हायरल होतोय आणि त्यावर धोनीच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। सह्याद्रीची उंची म्हणजे 24